एक चांगला मनुष्य घडण्यासाठी ज्याची गरज आहे ते म्हणजे विचार चांगले करण्यासाठी, म्हणून मनाचे श्लोक। समर्थ भारत अभियान, श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगड संस्थान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मनाचे श्लोक पाठांतराची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत शिशुगटापासून ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये 6000 विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सादरीकरण केलं। त्यातून अंतिम 400 जणांची निवड करून त्यांना समर्थ सेवा मंडळ सज्जनगडाचे कार्य अध्यक्ष योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते गौरवण्यात आले। स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजामध्ये 5 मनाचे श्लोक म्हटले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी जयंतराव कुलकर्णी, सुहास क्षीरसागर, डॉक्टर अजित नगरकर आणि संजय जावळे उपस्थित होते। म्हणजे जेवायचं कसं हे आम्ही लहान मुलांना वर्गात शिकवतो। जेवायचं कसं, कारण जेवताच येत नाही, कारण बहुतांशी टीव्ही समोर आली जेवलं जात। हे सगळंच्या सगळं बदलण्यासाठी, परत संस्कारित करण्यासाठी, एक चांगला मनुष्य घडण्यासाठी ज्याची गरज आहे ते म्हणजे विचार चांगले करण्यासाठी, म्हणून मनाचे श्लोक। समर्थ भारत अभियान याच्या अंतर्गत आपण गेले काही वर्ष मनाच्या श्लोकांच्या पाठांतर स्पर्धा घेतो आहे। मी मुळात आयुर्वेदाचार्य आणि मानसशास्त्रज्ञ आहे। मनाची व्यायामशाळा असा माझा दवाखाना आहे। याच्यामध्ये लोक छोट्या छोट्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात, तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांची वैचारिक बैठक पक्की होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य ते बीज वेळेवर रोपण करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या उपक्रमाची डोक्यात विचार आला माझ्या आणि मग आम्ही हा उपक्रम सुरू केला। साधारण पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही विभागात मिळून 6000 विद्यार्थ्यांचा सहभाग आत्ता ह्या स्पर्धेमध्ये झाला आणि त्यांचा बक्षीस समारंभ आज आपण इथं घेत आहोत। एकूण काय, योग्य वेळी मनाला उपदेश जर झाला तर माणसं चांगली घडू शकतात। मनारोग्यम यश संपदा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ भारत अभियान व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे एक आम्ही उपक्रम राबवलेला आहे, मनाचे श्लोकांची स्पर्धा शाळेतल्या मुलांच्या मनातल्या श्लोकांची स्पर्धेत आम्ही एक 5 गट केलेले आहेत आणि मुलांना आम्ही त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या गटाप्रमाणे आम्ही श्लोक पाठ करायला लावले आणि नंतर त्याची आम्ही स्पर्धा घेतली, त्यांना म्हणायला लावले। मनाचे श्लोक मुलांचे पाठ व्हावेत, आपले जुनी संस्कृती, जुने जे आपल्यावर संस्कार आहेत हे जपले जावेत, हा मेन त्याचा उद्देश आहे। म्हणून आम्ही एकत्र येऊन ही स्पर्धा घेतो आहे।